माइक थोड़ा दूर थोड़ा दूर चैनल वाले ने जरा बात सुनाओ जरा ठाकरे आता मोर्चात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले आहेत। आपला प्रतिनिधी वैभव परब आपल्या सोबत आहे। वैभव, सौरभ, दक्षिण मुंबई पुन्हा एकदा एक भगवीमय झालेली पाहायला मिळते। आदित्य ठाकरेंच्या या मोर्चाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि या मोर्चासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होतोय। आदित्य ठाकरे यांची गेले अनेक वर्ष सत्ता ही महानगरपालिकेवर राहिलेली आहे, परंतु आता गेल्या एक वर्षापासून शिंदे फडणवीस सरकार यांचा निषेध करण्यासाठी आदित्य ठाकरे इकडे दाखल झालेले आहेत। या सगळ्या मोर्चाला प्रत्येक शाखेतले पदाधिकारी, विभागातले पदाधिकारी, महत्त्वाचे नेते आणि महिला आघाडी देखील इकडे उपस्थित आहे। या मोर्चाच्या नेतृत्वातून पुन्हा एकदा शिवसैनिकांना बळ देण्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय। आदित्य ठाकरे यांची एंट्री झाल्यावर कार्यकर्त्यांनी आहे ही घोषणा सुरू केलेली आहे। खरं तर या मोर्चाची तयारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। कार्यकर्त्यांनी कुठून कसं यावं, मेट्रोपासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि आदित्य ठाकरे हे मंचावर जाऊन भाषण करतील। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांनी हेच सांगितलं की हे मी आता पुढे मंचावर जाऊन भाषण करणार आहे आणि तिकडेच ते आपल्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधतील। पण पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंकडे जाण्याचा प्रयत्न करतो। आदित्यजी, 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 कार्यकर्ते जे मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत बोलतील असं ते वारंवार बोलत आहेत। आदित्य ठाकरेंना त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रोटेक्शन दिलेलं आहे, साखळी बनवलेली आहे। त्याच्या माध्यमातून आदित्य ठाकरे हळूहळू पुढे जाताना पाहायला मिळत आहेत। आज संपूर्ण सौरभ, मला इकडे सांगावं लागेल की हा संपूर्ण जो रस्ता आहे तो हा CSM म्हणजे CSM स्थानकापासून ते मेट्रो सिनेमा हा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर शिवसैनिकांनी भरला गेलेला आहे। सर्व कार्यकर्ते हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या निषेधार्थ हा पहिला मोर्चा म्हणावा लागेल, कारण का या आधी देखील त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सभा घेतल्या होत्या। ठाण्यामध्ये देखील त्यांच्या युवा